नमस्कार सर, माझे तुमचं नाव सांगा दोघींचं. नमस्कार सर, माझे नाव श्रावणी संतोष. नमस्कार सर, माझे नाव श्रद्धा दिलीप सावंत. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय सर्प प्रतिबंधक तेल. आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये सुमारे 50,000 लोक हे दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात, आणि म्हणून त्यावर उपाय म्हणून आम्ही हे तेल तयार केले आहे. यामध्ये निलगिरीची पाने, तंबाखू, मीठ, कांदे आणि रॉकेल पाणी या सगळ्या मिश्रणांचा वापर करून आम्ही हे तेल तयार केले आहे. हे मिश्रण आम्ही एक महिना एका ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवले, त्यानंतर 3 वेळा कापडातून काढून त्यापासून हे तेल तयार केले आहे. हो सर, हे जर आपण ह्या पंपाच्या साहाय्याने स्प्रे केले तर साप तिरे शौल रंडत नाही, कारण सापाला उत्तम गंधज्ञान आहे. आणि जर हे लवकर वास आहे त्यामुळे सापाला तो वास सहन होत नाही आणि साप त्या भागामध्ये येत नाही. आपण जरी आपल्या घरामोती गोल राऊंडमध्ये स्प्रे केले तर साप ते येत नाही आणि त्यामुळे साप चावण्याचे प्रमाण कमी होते. याच्यामध्ये मिश्रण केले याच्यामध्ये कसलं कसलं मिश्रण असतात? हे निलगिरीची पाने, तंबाखू, मीठ, कांदे, रॉकेल व पाणी यापासून हे मिश्रण तयार केले. ओके, आणि ते गाळून घेतल्यानंतर त्यापासून हे तेल तयार झाले. हे तेल तयार होतं आणि ते पंपामध्ये भरून आपल्या शेताच्याकडे स्प्रे करायचं. 1 लिटर तेल आणि 5 लिटर पाणी घेऊन आपण 1 एकर परिसराच्या सर्व बाजूंनी फवारणी करू शकतो. ओके, आणि तुमचा प्रकल्प तालुका स्तरीय मध्ये प्रथम आलेला आहे. हो सर, यावरती आम्ही काही टेस्ट करून पाहिलेले आहे हे बनवण्याची प्रोसेस. हा कवड्या जातीचा साप आहे. हा जवळजवळ अर्ध तास या राऊंड मध्ये होता, हा या राऊंड मधनं बाहेर गेला नाही. इथून तुम्ही पाहू शकाल तेल स्प्रे केलेलं आहे बघा, आणि त्याच्या आतमध्ये साप ठेवलेलं आहे. हे 3 नाग एका वेळी सोडले होते. ओके, ते सुद्धा जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या राऊंड मध्ये होते, ते बाहेर गेले नाही. हे जर आपल्या घराच्या शेजारी स्प्रे केले तर साप त्या भागामध्ये येणार नाही आणि सर्पदंशाचे प्रमाण कमी होते. आणि हे सर्प मित्रांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. सर, हे वन विभागाने सर्पेटी केली आणि वन विभागाने पण पाहू शकाल प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांना, पाहू शकाल म्हणजे याला मान्यता दिलेली आहे. सर, हे कमी खर्चिक असून इतर कोणत्याही सजीवाला यामुळे धोका नाही आहे आणि हे पूर्णतः सेंद्रिय पदार्थापासून बनलेले आहे. ठीक आहे.